आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजीमध्ये लिगाडे मळ्यात यंत्रमाग कारखान्यात स्वच्छता करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू झाला आहे. विनायक तानाजी कुंभार वय वर्ष 20 राहणार लिगाडे मळा कुंभार गली असं मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. लिगाडे मळा परिसरामध्ये संदीप आळंदे यांचा यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात विनायक कुंभार हा काम करत होता. आज सकाळी तो यंत्रमाग स्वच्छ करताना त्याला विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. ही घटना कारखान्यातील अन्य कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी कारखानदार आळंदे यांना माहिती देऊन तातडीने विनायकाला IGM रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवला. विनायक याच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई वडील विवाहित बहीण भाऊ असा परिवार आहे.